कल्याण में केडीएमसी द्वारा शहर स्वच्छता और सौंदर्यकरण में एक कदम आगे। 6000 स्क्वायर फीट दीवारों पर पेंटिंग। केडीएमसी के आयुक्त डॉक्टर भाव साहेब दांगड़े के निर्देश पर केडीएमसी विद्युत विभाग के कार्यकारी अभियंता ने विद्युत ठेकेदारों के सहयोग से कल्याण पश्चिम की हाई फाई परिसर अर्टिजा से डीमार्ट चौक से अग्रवाल कॉलेज तक की दीवारों पर सुंदरता को चार चांद लगाने वाली पेंटिंग से शहर के सौंदर्यकरण में इजाफा किया, जिसमें इंडियन मेडिकल एसोसिएशन समेत कई सेवाभावी संगठनों ने भाग लिया। कुल 6000 स्क्वायर फुट की वॉल पेंटिंग में मुंबई के जे स्कूल ऑफ आर्ट्स के 10 आर्टिस्ट शामिल थे। केडीएमसी द्वारा चलाए जा रहे विशेष स्वच्छता अभियान के तहत इस साल दिवाली की खुशियों को दोगुना करने के लिए नागरिकों ने खुद पहल करके शहर की स्वच्छता और सुंदरता तथा सौंदर्यकरण में हाथ बटाने के लिए एकल प्लास्टिक थैलियों का प्रयोग न करें तथा दिवाली पर ध्वनि और वायु प्रदूषण पटाखे न फोड़े, ऐसा आह्वान केडीएमसी आयुक्त डॉक्टर भाव साहेब दांगड़े ने किया। इस मौके पर विशेष स्वच्छता अभियान के ब्रांड एम्बेसिडर डॉक्टर प्रशांत पाटिल, डॉक्टर अश्विन कक्कड़, विद्युत विभाग के कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, बी वार्ड के उपायुक्त राजेश सावंत, घन कचरा विभाग की सुषमा मांडगे तथा पूर्व नगर सेवक सुनील वायले समेत केडीएमसी के सफाई विभाग के सैकड़ों कर्मचारी अधिकारी उपस्थित थे। शहराच्या सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून आपण भिंती रंगवत आहोत, खरं म्हणजे आपल्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये खूप कमी भिंती आहेत की ज्या आपल्याला रंगवता येतील, पण ज्या आहेत त्यावर आपण खूप आकर्षक असे चित्र काढत आहोत आणि त्याच्या माध्यमातून कल्याण डोंब विकास होत गेलेला आहे, तो गरजेप्रमाणे विकास होत गेलेला आहे। आणि पूर्वी जे शहर या ठिकाणी इमारती झाल्या त्या ठिकाणी पुरेसं पार्किंग ठेवण्यात आलेलं नाही आणि आता खूप मोठ्या प्रमाणात गाड्या या लोकांनी घेतलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या इमारतीमध्ये जागा त्या गाड्या पार्क करायला जागा नाही आहेत, म्हणून मग लोक रस्त्यावर गाड्या पार्क करत आहेत। याचं नियमन करणं आता गरजेचं झालेलं आहे, पार्किंग स्लॉट्स निश्चित करून त्या ठिकाणी लोकांनी गाड्या लावत या प्रकारचे प्रयत्न आता मी महानगरपालिका सुरू करत आहे आणि त्यांना त्या प्रकारचे पासेस दिले जातील जेणेकरून त्यांची गाडी त्या ठिकाणी उभी राहील। इतरत्र गाडी उभी केली तर आपल्या कारवाई करावी लागणार आहे। त्या गाड्या उभ्या राहिल्यामुळं शहरात स्वच्छता करण्यामध्येही आम्हाला खूप अडचणी निर्माण होतात, गाड्याच्या खाली कचरा राहतो आणि ते स्वच्छ करणं शक्य होत नाही, त्यामुळं सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी गाडी अशा ठिकाणी लावावी की ज्या ठिकाणी त्यांना प्राधिकृत करण्यात आलेलं आहे। आपण दिवाळीच्या निमित्तानं विशेष स्वच्छता अभियान हाती घेतलेलं आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका IMA कल्याण आणि सर्व सेवाभावी संस्था याच्यामध्ये योगाचं मोलाचं योगदान देत आहेत। हे करत असताना आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत, मला सांगायला आनंद वाटतो की कालच स्वच्छ भारत मिशन 2 आपला 99 कोटीचा जो प्रकल्प आपण शासनाने सादर केला होता तोही मंजूर झालेला आहे। म्हणजे फक्त कचरा संकलन करणं वाहतूक करणं एवढंच नाही तर प्रक्रिया करून पुढे जाणं हे गरजेचं आहे। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत यांच्या माध्यमातून 6000 स्क्वेअर फिटाची भिंत रंगवण्यात येत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचे चित्र त्यावर काढली जाणार आहेत। यासाठी जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांची आपण मदत घेत आहोत। माझी सर्व कल्याण डोंबिवलीकरांना विनंती आहे की शहराच्या स्वच्छतेमध्ये आणि सौंदर्यीकरणामध्ये त्यांनी आपलं योगदान द्यावं, नागरिकांनी पर्यावरणपूरक आणि स्वच्छ दिवाळी साजरी करावी, एकल प्लास्टिकचा वापर टाळावा, जे फटाके प्रदूषण करतात आणि ध्वनी आणि वायू प्रदूषण करतात अशा फटाके वाजू नयेत असं मी नागरिकांना आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना दिवाळीच्या इन ॲडव्हान्स शुभेच्छा देतो।